माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या वतीने शाळकरी विद्यार्थी आणि पालकांसाठी आयोजित मुला मुलींमध्ये परिवर्तन घडविण्याच्या हेतूने युवा प्रबोधनकार वसंत हंकारे आणि मुक्ता चैतन्य यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम जिल्हा परिषद हायस्कूल देगलूर येथे पार पडला। प्रबोधनाच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी दिसून आली। यावेळी पोरींनो, तुमच्या आयुष्यभर कष्टा खाणाऱ्या बापाची मान ताट ठेवा असे प्रकट मत प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी मांडताच अनेक महिला मुलींच्या डोळ्यात अश्रू दिसून आले। मोबाईलचे तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम डोळ्यात दिसत आहे। आजची तरुण पिढी मोबाईलमध्ये जास्तीचे लक्ष देऊन वेगळ्या वळणावर जात असल्याने फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांच्या अधिक संपर्कात येऊन देगलूर ठाण्यात गत वर्षीच्या काळात आई वडिलांचा त्याग करून प्रेम प्रकरणात पळून जाण्याचे प्रकार घडले। शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष या नात्याने शिरशेटवार यांना त्यांच्या कार्यकाळात ठाण्यात आणि ठाण्याबाहेर प्रकरण मिटवताना हा प्रकार अतिशय दुःखदायक वाटला। या प्रकारामुळे अनेक कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे। हा प्रकार लक्षात घेऊन शिरशेटवार यांच्या पुढाकाराने सरळ जगूया आनंदाने। पालकांनो, काळजी करू नका, मुला मुलींमध्ये परिवर्तन होणारच। हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गेल्या अनेक दिवसांपासून या कार्यक्रमासाठी मोगलाजी शिरशेटवार मित्रमंडळाच्या वतीने परिश्रम घेऊन तरुण पिढीत परिवर्तन घडून आणण्यासाठी चला जगूया आनंदाने हा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी आमदार जितेश अंतापूरकर, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, बालाजी सेठ रोयलावार, शिवसेनेचे महेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलंबार, माजी नगरसेवक सुशील कुमार देगलूकर, अजय वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते बालाजी मैलागिरे, डॉक्टर अमित इपतवार देगलूरकर, राधेश्याम जालनेकर, ऍडव्होकेट वीरेंद्र पाटील, नंदुसेठ शाखावार, भाजपचे अशोक गंधपवार, गंगाधर मुदमवार, संजय तोनसुरे, पाशा शेख, मराठी पत्रकार तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार यासह आदी माजी नगरसेवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली। श्याम वद्देवार, MCN News, देगलूर, नांदेड।